सगळ्यांना हळूहळू गुप्तस्फोट होऊन राहिल्या आणि मी जे बोललो तेच कसं खरं होतं हे आता हळूहळू तुम्हाला समजत आहे. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणले, तुम्ही काळजी करू नका. राष्ट्रवादी भावी मुख्यमंत्री म्हणाली ग्रामस्थ जयंत पाटील त्यानंतर काय राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे ते भावी म्हणून त्या ठिकाणी सांगत असतात. भावी पंतप्रधान भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा असं आहे की माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे. सगळ्यांना हळूहळू गुप्तस्फोट होऊन राहिल्या आणि मी जे बोललो तेच कसं खरं होतं हे आता हळूहळू तुम्हाला समजत आहे. पण तुम्हाला अर्धच समजलाय, अजून अर्ध्याला वेळ आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी असं म्हटलंय की भाजपसोबत राष्ट्रवादी यायला तयार होती, मात्र फडणवीस मुख्यमंत्री नको असं शरद पवारांची भूमिका होती. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला अर्ध कळलंय. मी काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणले, तुम्ही काळजी करू नका. सगळं तुम्हाला दुसरा मुद्दा आहे, नाशिक पुणे जी रेल्वे प्रयत्न करत आहे पण त्याच्यामुळे महाडेलने जे आहे आम्ही भूसंपदाला पैसे देऊ शकत नाही आणि मदत करू शकत नाही, तो थांबा असं पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे पत्र दिलं असेल तर ते आमच्याशी कुठली सल्ला मसलत न करता दिलेला आहे. पूर्ण पैसा आम्ही त्याच्याकरता तयार ठेवलेला आहे. परवा माननीय मंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर मंत्र्यांनी एवढेच आम्हाला निर्देश दिले की जे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर झालं सुधारित, त्या सुधारित प्रेझेंटेशनवर आधारित डीपीआर हा सादर करा जेणेकरून तो कॅबिनेटला नेता येईल. त्यामुळे त्या प्रकल्पाकरता कुठेही पैसे कमी पडणार नाही. आणि अशा प्रकारचं पत्र गेलं असेल तर हे पत्र का दिलं याचा जाब विचारला. गौतम नवलखांच्या संदर्भात एनआयएनी सांगितलं की ते आयएसआयशी संबंधित आहे, सगळं प्रकरण तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आता कोर्टात चाललेलं आहे, एनआयएनी आपली भूमिका मांडली आहे या संदर्भात. मी अधिक बोललं आता कोर्टाच्या मॅटरमध्ये एका लिमिटच्या बाहेर बोलू नये. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, आपल्या घरामध्ये कधीही शत्रुत्वाचं वातावरण नव्हतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. नाही हे खरं आहे, हे मी पण वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही वैचारिक विरोधक शत्रू बिलकुल नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये आपण वैचारिक विरोधक असतो. अलीकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे पण ते योग्य नाही आहे, ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल. आणि म्हणून मी पण मला जेव्हा जेव्हा मुलाखतीत विचारलं त्यावेळी मी हे सांगितलेलं आहे की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रू नाही आहेत. वैचारिक विरोधक झालो कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला, मी वेगळा विचार पकडला. चला शिवसेना जी भूमिकेवाजी काही घडलं त्याला कारणीभूत आपण. संजय राऊतांना माझी क्षमता जी आहे ती अधिक वाटते आहे, त्यांना फार माझ्या क्षमतेवर विश्वास आहे, याबद्दल आभार मानूया. पण तुम्हाला एक सांगतो की अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत जे बोलतायत ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही आहे. दुर्दैवाने आता शेवटी कसं आहे की एका पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, एका पक्षाचे ते नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या लेवलच्या नेत्यांनी बोलताना काही संयम पाळले पाहिजे. काही थोडं मला असं वाटतं की किमान काही वस्तुस्थिती पाहून बोललं पाहिजे, किंवा ऍटलीस्ट लोकांना खरं वाटेल असं तरी बोललं पाहिजे अशी अपेक्षा. पण शेवटी त्यांचा प्रश्न